या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. तुला आठवतं मी तुला एक पुस्तक दाखवलं होतं? हे बघ, तुला पाहते रे. आईसाहेबांनी ते मला वाढदिवसाला भेट दिलं होतं, आठवतंय तुला? हे आईसाहेबांनी गिफ्ट दिलं होतं मला माझ्या वाढदिवसाला. खूप सुंदर प्रेमकथा आहे. असं काय बघतोयस माझ्याकडे? विक्रांत आणि सुनयनाची सुंदर प्रेमकथा होती ती. आपल्या आयुष्यातली सगळ्यात रोमॅन्टिक आठवण तर या पुस्तकाशी जोडली आहे. आठवलं? मला नेहमी वाटायचं यातला विक्रांत खरोखर माझ्या आयुष्यात यावा. विक्रांत या कथेचा नायक. हो, आता आठवलं ना तुला? त्या गोष्टीतला नायक मी तुझ्यात पाहत होते, म्हणून मी त्या नायकाच्या नावावरून तुला तुझं नवीन नाव दिलं, विक्रांत. मला नावच इतकं आवडायचं की मग बदलूया माझं नाव. काय? मी म्हटलं की बदलूया माझं नाव. पण का? आणि विक्रांत ठेवूया. हात सोड, हात सोड. किती सहज बदललंस ना तुझं नाव. मला वाटलं की तू हे फक्त माझ्या प्रेमासाठी करतोयस, आणि मग मी अजूनच प्रेमात पडले तुझ्या. आपल्या प्रेमकथेचं पुढे काय झालं ते आत्ता राहू दे, पण तुला माहितीये विक्रांत आणि सुनेनाच्या प्रेमकथेत पुढे काय झालं होतं? ते दुर्दैवाने विक्रांत एका अपघातात मरतो, सुनेना वेडी पिशी होते. विक्रांत असा अर्ध्यावरच सोडून गेलाय, आता काय करायचं, कसं जगायचं, अगदी एकटी पडते ती. पण खऱ्या प्रेमाची ताकद बघ ना. गोष्टीतला विक्रांत त्याच्या सुनेनासाठी परत येतो. आश्चर्य वाटलं ना तुला, मेलेला माणूस परत कसा येईल? पण गोष्टीतला विक्रांत परत आला होता. त्याच्या सुनयनासाठी, तिच्या प्रेमासाठी तिला भेटायला परत आला होता. किती टोकाचं प्रेम असेल ना रे, जे माणसाला परत यायला भाग पाडतं, परत एकदा ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायला भाग पाडतं. गोष्टीतला विक्रांत प्रेमासाठी परत आला. पण अजून एक भावना आहे विक्रांत, जी माणसाला पुन्हा एकदा जन्म घ्यायला भाग पाडू शकते. माहितीये कुठली? सूड. सूड घेण्यासाठी माणूस पुनर्जन्म घेऊ शकतो. गप्पा बस. काय बडबडते तुला? कळते का ईशा? गप्पा बस. तू ते पुस्तक वाचायला हवं होतंस विक्रांत.